सागर सरपती जाधव, माजी सरपंच ग्रामपंचायत येवती, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी आई अंबाबाईची चरणी आज दंडवत घालत आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच विराजमान व्हावेत, असे माझ्या वतीनं पूर्ण संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची तसेच लाडक्या बहिणीची इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेबच आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच निवडणुकीला महायुती सामोरे गेली आणि त्याचंच यश एवढं जे 200 पार जे आकडा जे झाला त्याचं एकमेव श्रेय जर असेल तर एकनाथजी शिंदे साहेब आहेत। आणि माझं या निमित्तानं सांगणं आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना की एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच आपण इलेक्शनला सामोरे गेलो, तसंच तुम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्रातली मन जिंकावी असं माझं प्रामाणिक मत आहे। एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, सर्वसामान्य आजपर्यंतच्या इतिहासात वर्षाची दारं कुणाला उघडी नव्हती, मुख्यमंत्री कधी कुणाला भेटत सुद्धा नव्हते, तर आजपर्यंतच्या इतिहासात एकनाथजी शिंदे साहेब सर्वसामान्य माणसांच्यात मिसळून काम करतात, प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाशी संपर्क, प्रत्येकाची संबंध, 2 वर्षातला पक्ष संघटना असेल, 2 वर्षात जेवढी संघटना बांधवली ते असे जनतेच्या मनात आहे की ही शिवसेना 50 वर्ष हे चालवतात का काय, अशी माणसाच्या लोकांत एक भावना आहे, त्यांची संघटना असेल, त्यांची एक वैशिष्ट्य सांगतो, आजपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांच्या जे संघटने सामील झाला, आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, आजपर्यंत इतिहासात कोणीही त्यांच्यापासून गेल्याने नाराज होऊन आलेला आहे असं कधीही बघायला मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांची संघटना बांधणी असेल, महाराष्ट्र जनतेच्या मनातले विकास कामं असतील, एकमेव श्रेय जर असेल ते एकनाथजी शिंदे साहेब असते आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री करावा असं तमाम लाडक्या बहिणींची भावना आहे, तसेच तमाम महाराष्ट्रातली जनतेची भावना आहे।